नमस्कार, मी मेघना रुची पार्लर टेस्टी राईटच्या आजच्या भागात आपलं स्वागत करते. जून महिना सुरू झालेला आहे आणि जून महिन्यासोबत येतो तो पावसाळा. पावसाळा म्हणलं की घरात सुरू होतात वेगवेगळ्या पदार्थांच्या फरमायशी. त्यातल्या त्यात गरम पदार्थ, त्यातही आल्याचा चहा आणि भजे हे कॉम्बिनेशन तर ठरलेलं आहेच. पण याशिवाय सकाळच्या नाश्त्यासाठी एखादा पोटभरीचा आणि गरमागरम असा पदार्थ आपल्याला हवा असतो. अशामध्ये बेस्ट ऑप्शन असतं ते साऊथ इंडियन नाश्ता. असाच साऊथ इंडियन पदार्थांमधलाच एक महत्त्वाचा पदार्थ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि तो म्हणजे सांभर. या साऊथ इंडियन पदार्थाचा जो मेन गाभा आहे ना तो म्हणजे सांभर. इडली कितीही स्पॉन्जी झाली, वडा कितीही खुसखुशीत झाला, आपला डोसा कितीही क्रिस्पी झाला, तरी जोपर्यंत सांभरला टेस्ट नाही ना या बाकी पदार्थांना जमून काहीच उपयोग नाहीये. त्यामुळे आज मी तुमच्यासाठी सांभरचीच रेसिपी घेऊन आलेली आहे. अतिशय बेसिक आणि ऑथेंटिक मेथडने आज आपण सांबार तयार करणार आहोत. चला सुरू करूया आजची रेसिपी. आज जो आपण सांबार बनवत आहोत तो अतिशय बेसिक असा आहे. यासाठी आपल्याला काही पूर्वतयारी लागणार आहे. याकरता इथे मी डाळ शिजवून घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे थोडीशी चिंच मी भिजत घातलेली आहे. काही भाज्या घेतलेल्या आहेत, कांदा, टोमॅटो, वांगं घेतलंय, फ्लावर आणि काकडी. काकडी किंवा लाल भोपळा या दोन भाज्यापैकी एक भाजी तरी अवश्य सांबारमध्ये घालावी. त्याच्याने सांबारला खूप छान असा फ्लेवर येतो. आणि थोडासा कढीपत्ता आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. तर ही आपली बेसिक तयारी आहे जी आपण आदल्या दिवशी करून ठेवू शकतो किंवा सांबार करायच्या 3-4 तास आधी सुद्धा ही आपल्याला तयारी करून ठेवता येते. आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. ज्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपण बटाटा सुद्धा ऍड करू शकतो. ज्यांना बटाटा चालतो त्यांनी कच्चा बटाटा बारीक चिरून घेतला तरी सुद्धा चालेल. इथं मी कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये पाणी घातलंय. आता यामध्ये जी भाजी शिजायला जास्त वेळ लागतो म्हणजे त्यात आहे फ्लावर, तो मी यामध्ये पहिले ऍड करते. वांगं या दोन भाज्या घातल्यानंतर यात थोडंसं मीठ घालायचं आणि हे पाणी उकळायला ठेवायचं आहे. भाज्या आपल्याला वर पाण्यात अशाच शिजवून घ्यायच्या आहेत, त्या फोडणीत परतायच्या नाही आहेत. त्यामुळे आता हे लगेच मी गॅसवर ठेवून याला एक छान उकळी काढून घेणार आहे. आता या भाज्या मी उकळण्यासाठी ठेवलेल्या आहेत. यामध्ये मी पहिले घालणार आहे थोडंसं मीठ 1 टीस्पून आणि लगेच थोडासा हिंग घालणार आहे. हिंग आत्ताच घातला म्हणजे त्याचा छान असा स्वाद उतरतो भाजीमध्ये. कुकरमध्ये घातलेल्या आधीच्या भाज्या छान बॉईल व्हायला लागल्या की यामध्ये आता आपल्याला उरलेल्या भाज्या घालायच्या आहेत. यामध्ये सर्वात पहिले इथे मी घालतीये टोमॅटो. चिंचेचा कोळसुद्धा आपण वापरणार आहोत, त्यामुळे टोमॅटोच्या फोडी मी घेतलेल्या आहेत आणि त्या न परतता नुसत्या डायरेक्ट पाण्यामध्ये उकळायला ठेवलेल्या आहेत. आता यात कांदा घालूया. उभा चिरून घेतलेला कांदा आहे. कांदा घातल्याने याला एक छान अशी गोडसर टेस्ट येईल सांबारला आपल्या. याशिवाय आपण आलं लसूणची पेस्ट घालायची असेल तर ती सुद्धा याच वेळेला घालायची. जे जैन आहेत किंवा कांदा लसूण खात नाही त्यांनी त्या भाज्या अवॉइड केल्या तरी सुद्धा चालतील. इथे मी आलं लसूणची पेस्ट वापरत नाही आहे कारण मी प्लेन सांबार बनवते. अगदी बेसिक प्रकार आहे हा सांबारचा, त्यामुळे आलं किंवा लसूण मी घालणार नाही आहे. गॅस मी थोडासा बारीक ठेवलेला आहे आणि आता यामध्ये मी काकडी ॲड करणार आहे. आता यामध्ये 1 टेबलस्पून सांबार मसाला घालतीये. इथे एक टिप सांगणार आहे, ती म्हणजे अशी की आपण कुठल्याही पदार्थात जेव्हा चिंच आणि गूळ वापरणार असतो तेव्हा तो सगळ्यात शेवटी वापरावा. म्हणजे जर का बॉइलिंग कुकिंग हे प्रोसिजर चालू असेल तर सगळ्यात शेवटी चिंच आणि गुळाचा वापर करावा. कारण चिंच गूळ घातल्यानंतर कुकिंगची जी प्रोसेस असते ती थोडी स्लो होते, त्यामुळे आपण गूळ हा शेवटी घालायचा आहे. चिंचसुद्धा आपण शेवटीच घालतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची जी क्वांटिटी आहे ती आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकतो. टोमॅटोसुद्धा आपण यामध्ये घातलेला आहे, त्यानुसार त्याचा आंबटपणा आणि चिंचेचा आंबटपणा हा दोन्ही गृहीत धरून आपल्याला त्याची क्वांटिटी ठरवायची आहे. आणि गूळसुद्धा आपण जसं आपल्याला गोडसरपणा पाहिजे त्या प्रमाणात घालायचा आहे. आता यामध्ये मी चिंच आणि त्यानंतर थोडासा गूळ घालणार आहे. चिंचेचा कोळ जो करून घेतलेला होता तो मी घातला आहे. आता यामध्ये थोडंसं गूळ घालते.
चिंच गुळ जे घातलं आहे आत्ता आपण ते मिक्स करून घेऊ यामध्ये। आता मी यामध्ये अर्धा टीस्पून मीठ घालती आहे। आपण सुरुवातीला थोडं घातलं होतं, आता अजून मी थोडं ॲड करते आहे यामध्ये। तसंच पाव चमचा हिंगसुद्धा मी अजून थोडा घालणार आहे। मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा छान। ज्या भाज्या आपण शिजवायला ठेवल्या होत्या त्या बघू शकतो आपण, पाणी छान बॉईल होतं आहे आणि भाज्या मस्त शिजल्यात। आता यामध्ये वरण आपण ॲड करूया। तुरीच्या डाळीचं 2 वाट्या वरण इथं माझ्याकडे आहे, ते मी ॲड करते आहे। वरण यामध्ये घालून त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं। सांबार जो आहे तो जरक्का आपण इडली किंवा वड्यासाठी बनवत असू तर तो थोडासा पातळ ठेवायचा, आणि जर का भात किंवा इडियाप्पमसाठी बनवत असू तर थोडा घट्ट ठेवायचा, कारण इडली आणि वड्यामध्ये सांबार ॲब्झॉर्ब होण्यासाठी तो थोडा पातळ असणं आवश्यक असतो। आणि बाकीचे पदार्थ आहेत जसं की भात आहे, भातावर सांबार घ्यायचं असेल तर ते थोडंसं घट्ट असलं म्हणजे ते खाण्यासाठी सोपं जातं। त्यानुसार आपण आपल्या सांबारची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची। आता यामध्ये आपण काही फ्लेवर्स ॲड करू, त्यासाठी सुरुवातीला इथे मी चिरलेली कोथिंबीर घालती आहे। उकळत असतानाच घातलं म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो। त्याचप्रमाणे थोडासा कढीपत्ता घेतला आहे, तो हाताने त्याचे पीसेस करायचं, तुकडे करून यामध्ये टाकायचं। वरण घातल्यावर सांबार मस्त उकळायला लागलं आहे बघू शकतो आपण। आता आपण काही फ्लेवरिंगसाठी मसाले ॲड करूयात। पहिले मी हळद घालती आहे, थोडंसं तिखट घालायचं आहे। तिखटसुद्धा आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो, पण सांबारमध्ये आपण आत्तापर्यंत तिखट असं काहीच घातलं नव्हतं, त्यामुळे मी इथं 1 टेबलस्पून वापरती आहे। मिक्स करून घ्यायचं हे छान। आणि सांबार मसाला जर आपल्याला कमी वाटत असेल तर तो याच वेळेला यामध्ये ॲड करायचा आहे, म्हणजे जेव्हा हे सांबार उकळायला लागेल तेव्हा सगळ्या मसाल्यांचे फ्लेवर्स त्याच्यामध्ये उतरतील। साधारण 2 टेबलस्पून एवढा सांबार मसाला आता मी इथं ॲड करणार आहे। हे छान बॉईल होतं आहे आणि आता हे सांबार आपलं पूर्णपणे रेडी झालेलं आहे। फक्त कमी आहे ती एका तडक्याची, एका फोडणीची, जी मी आत्ता तयार करून यावर घालणार आहे। आपण पाहू शकतो याचा रंग अतिशय सुरेख आलेला आहे। यामध्ये घातलेल्या भाज्या ज्या आहेत त्या अतिशय उठून दिसत आहेत। आता मी साधी फोडणी करून घेणार आहे आणि ती यावर घालणार आहे। आपण नेहमी घरी करतो भाजीसाठी तशी फोडणी करायची आहे। तडका पॅन ठेवलेला आहे, यामध्ये मी थोडंसं तेल घालते। तेल गरम झालं आहे, यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता। गॅस बंद करूया। तयार केलेली जी फोडणी आहे ही फोडणी आता आपल्याला यामध्ये ॲड करायची। आधी मिक्स करून घेऊ याला। हा जो फोडणी दिल्याचा आवाज आहे याच्यावरनं आपण समजू शकतो की आपली जी फोडणी होती ती व्यवस्थित तयार झालेली आहे। तर अशा प्रकारे इथे आपला अतिशय ऑथेंटिक आणि बेसिक असा सांबार तयार झालेला आहे। बघू शकतो सुंदर कलर आलेला आहे याचा, आणि याचा फ्रेग्रन्स म्हणजे जो सुगंध सुटला आहे, सुवास जो आहे सांबारचा तो अतिशय मस्त येतोय। खूप छान झालेलं आहे हे। याला आता मी सर्व करणार आहे। तर असा हा सुंदर चवीचा अतिशय बेसिक असा साऊथ इंडियन स्टाईलमध्ये सांबार आपला तयार झालेला आहे। तर आजचा हा सांबारचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशी मी आशा करते। पुन्हा भेटू अशाच एका नवीन पदार्थासह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।